करण्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप छावणी परिषदेच्या नगरसेवकांनी केला आहे. छावणीतील वॉर्डामध्ये वर्क ऑर्डर निघण्यापूर्वीच ड्रेनेज दुरुस्तीची कामे उरकण्यात आली. या कामाची वर्क ऑर्डर कधी निघाली याबाबत कुणाकडेच पुरेशी माहिती नाही. ड्रेनेज दुरुस्ती व पाईपलाईन बदलण्याच्या कामासाठी वर्षाकाठी 70 लाख रुपयांची तरतूद आहे. छावणीच्या 7ही वॉर्डांसाठी दुरुस्तीची कामे 20 ऑक्टोबर रोजी पब्लिक वर्क कमिटीमध्ये मंजूर करून घेण्यात आली. त्यांना 7 नोव्हेंबर रोजी सर्वसाधारण सभेची मंजुरी देण्यात आली, परंतु ठेकेदाराने 50% काम आधीच घेतले आहे. यामुळे या सर्व कामांमध्ये भ्रष्टाचार झाला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी सर्वपक्षीय समितीचे सदस्य मयंक पांडे यांनी केली आहे. या सर्व तफावत प्रकरणी विचारले असता वॉर्ड क्रमांक 2 मध्ये सुरू असलेली ड्रेनेज दुरुस्तीचे कामे जुनेच असल्याचे सांगत सर्वपक्षीय समितीने शंका व्यक्त केल्याने मी स्वतः या प्रकरणाची चौकशी करेल व हे प्रकरण बैठकीत अध्यक्षांसमोर ठेवेल अशी माहिती छावणी परिषदेचे CEO विजय कुमार नायर यांनी दिली आहे. ड्रेनेजचे जे टेंडर आता जरूर काढलेलं आहे, पण हे जे काम झालंय हे मागच्या टेंडर प्रमाणे आम्ही ते काम केलेलं आहे. मागचं टेंडर 2 वर्षापूर्वी आलेलं आहे आमच्याकडं आणि तेच कंटिन्यू करत आलेलं आहे. पण मी जेव्हा चार्ज घेतला आहे ऑफिसात तेव्हापासून आम्ही नवीन टेंडर प्रक्रिया अपनावली आहे. टेंडरमध्ये रेट न आल्या कारणाने हे तिसरी वेळ जेव्हा एक रेट आली आहे. सगळे ई टेंडर प्रोसेसच होत आहे, कोणी आमच्याकडे येत नव्हतं टेंडरला किंवा टेंडर टाकले जात नव्हते. तिसऱ्या वेळेत एक दोन असे टेंडर आले आणि त्याला आम्ही रिझनेबिलिटी बघून कन्सिडर केलं आहे. पण जे काही चर्चा आहे की काम चालू आहे आणि ह्या टेंडर आत्ता काढले ती चुकीचं आहे. काम अगोदरचे आहे आणि अगोदरच्या टेंडरप्रमाणे आम्ही ते कामं दिली. ड्रेनेज के कामों में बिगर वर्क ऑर्डर के जो काम ऑलरेडी हो रहे हैं छावनी परिषद में, उसके खिलाफ हम लोग ने CEO साहब को एप्लीकेशन दिया है और एक इंक्वायरी बिठा के ये जो सब गलत काम हो रहे हैं जिनके वजह से हो रहे हैं उन पर कड़क से कड़क कार्रवाई की जानी चाहिए और ऐसे काम आगे नहीं होना चाहिए.